नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत ऊसाच्या पिकावरती ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिक याचा वापर कसा करायचा। एकरी ॲग्री 82 याचं प्रमाण ऊसाला आहे 250 ml 200 लिटर पाण्यामध्ये। त्याचबरोबर ॲग्री ह्युमिकचं प्रमाण आहे 500 ml 200 लिटर पाण्यामध्ये। तर आपण पाहणार आहोत ॲग्री ह्युमिक आपण यात टाकणार आहोत। त्यात आपण पाहू शकता 100 लिटर पाणी इतकं या बॅलरमध्ये आपण घेतलेलं आहे। आपलं क्षेत्र हे 1/2 एकर असल्यामुळे आपण 250 ml ॲग्री ह्युमिकचा वापर यात करणार आहोत। तर आपण पाहू शकता पंचाहत्तर एम एल चं हे चंचुपात्र आहे। त्याचबरोबर ॲग्री 82चा वापर यात 100 ml इतका करायचा आहे आपल्याला। ॲग्री ह्युमिक नंतर आपण ॲग्री 82 हे 100 ml 100 लिटर पाण्यामध्ये घेणार आहोत। तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिक याचा वापर ऊसाच्या पिकावर ड्रिंचिंग करण्यासाठी करू शकतो। हे तुम्ही पाहू शकता या बॅलरला खालून कॉक आहे, तो कॉक आपण आपल्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। हे पाहू शकता तुम्ही ऊसाच्या पिकावर कसं सर्व बाजूने पाणी लावलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्यालाही आपल्या शेतावर ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिकचा वापर करायचा आहे। जर आपण ऊसाच्या पिकावर ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिकचा वापर 2 ते 3 वेळा केल्यास आपल्या ऊसाचे 15 ते 20 टन एकरी वजन वाढू शकते। त्याचबरोबर जमिनीची माती भुसभुशीत करण्यासाठीही याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो। जमिनीतील क्षारांचे प्रमाणही याच्यामुळे खूप प्रमाणात कमी होते। मातीला सुपीक बनवण्याचेही काम ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिक हे औषध करते। तर आपणही आपल्या शेतामध्ये याचा वापर करा आणि रिझल्ट नक्कीच पहा। धन्यवाद।